आजची सगळ्यात मोठी बातमी आहे रायगड येथील महाड दुर्घटनेतील एसटी चालक एसएस कांबळे यांचा मृतदेह दापोली येथे दुर्घटनास्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर सापडला आहे। या मृतदेहाची ओळख त्यांचा असलेला बॅच नंबर 8234 यावरून झाली आहे। महाड दुर्घटनेतील एसटी चालक एसएस कांबळे यांचा मृतदेह दापोली अंजरले येथील समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे। दुर्घटनास्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडला असून या मृतदेहावर 8234 बॅच नंबर आहे। त्यामुळे एसएस कांबळे जयगड मुंबई एसटीचे बस चालक होते हे सिद्ध झाले आहे। माझ्या चाळीतली दोन मुलं वाडीमधली दोन मुलं काय बघतात म्हणून बघायला गेलो होते, पाण्यात समुद्रावर बॉडी लागलेली, तिथे कुत्रे होते, कुत्र्यांना हटवलं, ती बॉडी आम्ही ताब्यात घेतली आणि नंतर ते समजलं एक बस ड्रायव्हर आहे आणि तिथे मग त्याला मग ती बॉडी आम्ही आत बाहेर काढून वरती आणली। मग पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं, सरपंचाने पोलीस पाटला कळवलं, पोलिसाने सर्व तहसीलदार वगैरे सगळे इथे हजर होते। व ड्रायव्हर श्रीकांत कांबळे जो एस टी पे था उसके यहाँ उसका जो राज्य परिवहन मंडल का जो बैच है और हमने जो फोटो है उससे ये किया है, कन्फर्म किया है कि उसकी डेड बॉडी बहुत सारा पार्ट है उसका बॉडी का, वो फिश ने खाया है इसके और उसके पानी में पेट में पानी है इसलिए बॉडी ज़्यादा ये हो गई है। फिर वो पोस्टमार्टम होगा और दापोली में उनको ये बताएंगे। हमारे एसपी साहब और कलेक्टर साहब दोनों भी आ रहे हैं। ये जो घटना हुई ये हमारे प्रत्यक्षदर्शी वो आर्यकर करके आसामी जो पहले उन्होंने देखे, उसके बाद हमारे सरपंच और पुलिस पटेल उनसे ये पक्का खबर आई कि ऐसी बॉडी मिली है। महाड दुर्घटनेतील सापडलेला हा पहिला मृतदेह असून यापैकी काल दोन मृतदेह सापडले होते, मात्र त्यांची ओळखच पटलेली नाहीये। हम रोज़ सुबह इधर जॉगिंग के लिए आते हैं, तभी देखा कि कुत्ते कुछ खा रहे हैं, तब हमने जाकर पास जाकर देखा तो एक डेड बॉडी दिखी। फिर हमने गांव के सरपंच को कॉल किया, बाद में पुलिस को बुलाया, सब लोग बाद में हाजिर हुए। फिलहाल ये जताया जा रहा है कि ये एसएस कांबळे एसटी ड्राइवर की बॉडी है और यहाँ तहकीकात चल रही है और आगे भी इधर बॉडी लगने की संभावना है। सावित्री नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यानंतर दोन एसटी बससह वाहून गेलेल्या वाहनांपैकी एकही वाहन अद्यापही सापडलेले नाहीये, मात्र प्रशासनातर्फे शोध कार्य सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग।